मी विजय निलंगेकर, सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी आपलं स्वागत करतो. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. चलो किनवट, चलो किनवट भीमयान बुद्ध विहार समिति द्वारा आयोजित 8वीं जागतिक बौद्ध धम्म परिषद 3 और 4 फरवरी 2018 को महाराष्ट्र के नांदेड़ जिला किनवट में. स्थान भीमयान बुद्ध विहार समता नगर किनवट जिला नांदेड़. आता पाहूयात बातमी विस्ताराने. आणि खऱ्या अर्थाने आम्ही संविधानाला सन्मानित करणारे कोण आहोत? आणि या संविधानाने आम्हाला सन्मानित केलं, या संविधानाने या भारताचं नागरिकत्व आम्हाला दिलं, यापेक्षा मोठा सन्मान काय असू शकतो? देशातला सर्वोत्तम देश हा भारत देश, या भारताचं नागरिक मला बनता आलं ते या संविधानामुळे बनता आलं. आणि म्हणून या संविधानानं मला जो सन्मान दिला त्या संविधानापुढे नतमस्तक होण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे. आणि आता काही लोक वगैरे करतात संविधान बचाव. अरे तुम्ही काय संविधानाला वाचवणार आहे? तुम्ही कोण संविधानाला वाचवणार आहे? अरे या संविधानाची ताकद इतकी मोठी आहे, या संविधानाला कोणी संपवू शकत नाही. याला वाचवण्याकरता तुमची आवश्यकता नाही. हे स्वयंभू संविधान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी या भारताला संविधान दिलं, माझा दावा आहे जगाच्या पाठीवर इतकं उत्तम संविधान हे दुसऱ्या कुठल्याही देशाजवळ नाही, ते माझ्या भारताजवळ आहे. आणि म्हणून माझ्या भारताच्या आजूबाजूला एकही लोकशाही टिकली नाही. जिथे जिथे लोकशाहीचा प्रयत्न झाला तिथे तिथे तानाशाहीने लोकशाहीला पायदळी तुडवलं. पण माझ्या संविधानाची ताकद इतकी मोठी आहे की या संविधानानं लोकशाहीला जिवंत ठेवलं. आणि म्हणून या संविधानाला कोणी संपवू शकत नाही, त्याला सुरक्षेची आवश्यकता नाही. खरं म्हणजे या संविधानानं तुम्हाला सुरक्षा दिली आहे. आणि म्हणून या संविधानाचे आभार तुम्ही मानायला पाहिजे. तर संविधानाची सुरक्षा करण्याचे दावे तुम्ही करता, आणि असं कच्चं संविधान माझ्या बाबासाहेबांनी तयार केलेलं नाही, हे पक्क संविधान आहे. हे असं संविधान आहे ते कोणी मोडू शकत नाही. आणि मोडण्याचा प्रयत्न ज्यांनी ज्यांनी केला भारताच्या लोकांनी त्याची कंबर मोडल्याशिवाय सोडलं नाही. आता वेळ झाली का ब्रेकची? भेटूयात थोड्या वेळाने. तोपर्यंत जय भीम. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी 99 21 69 49 32 या नंबरवर कॉल करा.